सगळं माहित होत. वर्षा वर्षात वर्षात तू त्याच्यावर उगाच चिडू नकोस. ऍक्च्युली आम्ही दोघांनीच त्याला सांगितलं होतं की कोणाला काही सांगू नको म्हणून. अरे पण काय सांगू नको, मला काहीच कळत. तुझा संशय खराय. म्हणजे म्हणजे मी अँड मानस वी बोथ आर अ कपल. आता तुम्हा सगळ्यांना आम्हाला एक महत्वाची बातमी सांगायची. कसली बातमी? हे सुखद आहे की दुःखद? आता ते तुम्ही ठरवा ऐकल्यावर. पण तरी म्हणजे आम्हाला एक. हे चेतन थांब ना, ऐकून घे. आता सगळ्यांमध्ये बंकर्स नको. गो अहेड, बोल ना. ओके, रेडी? तर आपला ग्रुप, आपली गँग, म्हणजे आपण सगळे नुसते कॉलेज फ्रेंड्स नसून तर एकमेकांचे जीवलग यार आहोत. आणि आपण सगळे ऑलरेडी एकत्र होतोच, पण नाटकाच्या निमित्ताने मानस आणि अमित आपल्याला जॉईन झाले. आणि नाव वी आर ऑल्सो पार्ट ऑफ अवर ग्रुप, राईट? ऑफकोर्स. नाटकाच्या निमित्ताने माझी आणि मानसची ओळख झाली, त्यानंतर आमच्यात मैत्री झाली. आणि आमच्या नकळत ती मैत्री कधी वाढली आम्हालाच कळलं नाही, आमच्याच लक्षात नाही आली. आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही ऑलरेडी एकमेकांच्या प्रेमात होतो. I'm really sorry. I mean, I know तुमच्यासाठी हा खूप मोठा शॉक आहे. आम्हाला असं वाटलं की तुम्हा सगळ्यांना हे सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे, आणि म्हणूनच मी आमच्या दोघांच्या म्हणजे मानसच्या आणि माझ्या वतीने तुम्हाला सांगते की वी आर ऑफिशियली अ कपल नाउ. कॉंग्रॅट. अरे कॉंग्रॅट कॉंग्रॅट. अरे तुम्ही ना छुपे रुस्तम निघाला ना एकदम. कॉंग्रॅट. समीर, अरे हे समीर, हे समीर, माझा आवाज कमी आहे की समीरचे कान बंद झाले आहेत? हे समीर. हॅलो सुप्रभात. अरे सुप्रभात सुप्रभात. कोणाला हाका मारतायत? हो समीरला. तुम्ही ऐकली ना? हो ना, म्हणूनच तर विचारते आहे. तुम्हाला एक सांगू का, माणूस असा तिरमिरत जायला लागला ना की त्याला दोन कारण असतात. एक म्हणजे प्रेमभंग. आणि दुसरं? दुसरं म्हणजे अजून एक प्रेमभंग. मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. तुला सगळं माहित होत अमित, तुला सगळं माहित होत. तू लपवलंस माझ्याकडे. नाही ग बाबा, मला मी सांगितलं होतं. तू समज ना बाबा, प्लीज ना. उद्या तुला मानस म्हणे दरीत उडी मार. मारणार आहेस उडी? मारणार आहेस? हो. तू सिरियस नको. पहिली गोष्ट ना, मानस मला असं काही सांगणारच नाही. आणि या अशा फालतू आयडियाज ना फक्त तुलाच सुचू शकतात. मला आता काही बोलायचंच नाही. ए बस ना आता. हा म्हटलं ना सॉरी. हा ठीक आहे ठीक आहे. पण हे बघ, नुसतं सॉरीने काम नाही होणार. तुला मला आईस्क्रीमची ट्रीट द्यावी लागेल. ठीक आहे देतो. आजच जाऊ आपण चौघ. चौघ? हा म्हणजे तू, मी, मानस आणि वैदे. अमित, आईस्क्रीमची ट्रीट तुला मला द्यायची, फक्त मला.
नखरे यार, अरे असं कसं चालणार? दरवेळी आपणच तर जातो, म्हणजे तू, मी, मानस, वैदेही. म्हणजे तू बोलतेस की फक्त तुला आणि तुला, म्हणजे म्हणजे फक्त तू आणि मी, म्हणजे फक्त अमित आणि वर्षा. देणार देणार नक्की देणार. कॉंग्रॅट्स वैदेही. थँक्यू. मानस किती क्यूट आहे आणि तू सुपर क्यूट, त्यामुळे ना यू परफेक्ट मॅच मेड फॉर इच अदर. थँक्यू सो मच. तुला खरं सांगू, मला ना आज तुम्हा सगळ्यांना सांगितल्यानंतर खूप हलकं वाटतंय. सिरियसली, आय मीन तुम्हा सगळ्यांना सांगितलं नव्हतं ना तर थोडं टेन्शन आणि थोडं गिल्ट होतं, काहीतरी वेगळंच वाटत होतं. बट नाव आय एम फिलिंग गुड. आय कॅन टोटली अंडरस्टँड. अगं आपण सगळे इतके क्लोज आहोत ना, कनेक्टेड आहोत ना, म्हणून काही सिक्रेट ठेवलं की गिल्ट येणारच. तू पण काही सिक्रेट ठेवलंस का? नाही, इतक्या कॉन्फिडेंटली बोलते असते. मी सिक्रेट? नाही नाही, छे, माझं कुठे काही सिक्रेट. नाही नक्की. अगं हो, काही नाही, काही सिक्रेट नाही. ठीक आहे. बरं तानिया, तू बोललीस ना समीरशी, तो खूप अपसेट आहे का? आय डोंट थिंक सो. पण त्याला शॉक नक्की बसलास. अपसेट असेल ना तर तू त्याला आधी का नाही सांगितलंस यावरनं थोडा रागवला असेल. बट डोंट वरी, बट ही इज राईट आहे. ऐक ना, तू समजावशील त्याला. वैदेही, ही इज युअर बेस्ट फ्रेंड आणि तुम्हा दोघांमध्ये मी येणं मलाही आणि त्यालाही नाही पटणार. सो आय सजेस्ट की तू बोल त्याच्याशी, तू समजाव, ऐकेल तो. यु आर राईट. एक काम करते, मी आत्ताच बोलते त्याच्याशी अँड ही विल बी फाईन. थँक्यू. कॉंग्रॅट्स. थँक्स. बघते मी. येस. आज मौसम बड़ा बेमन है बड़ा. एक जन खुशी दिसता है आज. अरे मग तुझा भाऊ निसर्ग वेडा आहे रे, आणि अशी हिरवळ दिसली की तो असं खुश होत. सेम पिंच. हाय 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 चेतन, तिच माझ्याकडे काम आहे, गप्प बस. अरे तिने मला हाय केलं. तू 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 कल्टी का कल्टी माझ्याकडे. एक्सक्यूज मी. येस. एक काम होत, बोल ना. लायब्ररी कुठे आहे भाऊ? चेतन सांग ना बहिणीला लायब्ररी कुठे. अरे तुला विचारते, तू काय जे सांग तिला. अरे भावडे हा भाऊ म्हणाले ना तुला, तू सांग बहिणीला. अरे तिला विचारलं, तू सांग ना तिला काय येते. अरे या रक्षाबंधनाला एवढ्या राख्या होते पर्यंत तुम्ही दोघं युजले सात इडियट्स. साधी लायब्ररी कुठे विचारलं, सरळ सांग. अमित, थँक्स. थँक्स कशाबद्दल? अरे तू एवढं सपोर्ट केलंस, एवढं एनकरेज केलंस, म्हणून आज आम्ही सगळ्यांना सांगू शकलो. ए बस क्या, अरे मैत्री चालतं सगळं. पण छान झालं सगळं. हो छान झालं. केवढं टेन्शन यायचं माहिती आधी, किती खोटं बोलायचं. आईशी खोटं बोल, बाबांशी खोटं बोल, मग तुझ्याशी नाही. पण आता टेन्शन गेलं असेल. आणि मी आणि वर्षा पण सतत तुमच्या मागे असायचो, एकदम जेम्स बॉन्ड सारखे. नाही पण आता एकदम मोकळं मोकळं आभाळ वाटत, एकदम क्लिअर स्काय. वा. नाही पण अमित, समीरची रिॲक्शन ना
जरा विचित्र आणि अपेक्षित वाटली. विचित्र आणि अपेक्षित म्हणजे? विचित्र म्हणजे बघ ना, तो काहीच रिॲक्ट झाला नाही, काहीच बोलला नाही. मला वाटलं चिडेल वगैरे, रे राडा वगैरे करेल. ते ठीक आहे, पण अपेक्षित का? त्याच्या डोळ्यातले अश्रू. मला वाटलं होतं म्हणजे त्याला नाही आवडणार ते अपेक्षितच होतं मला. सॉरी, म्हणजे मी नोटीस नाही केलं. नाही पण ठीक आहे, समीरने एकदा ऍक्सेप्ट केलं ना की मग सगळं बरोबर होईल रे. सगळं होईल, मेन काय तुमचं जमलं ना, आता सगळं जमून येईल. अरे मला पण हल्लीच कळलंय. आणि काय, मी अजून इंटरव्ह्यू घेतला नाही त्यांचा. एकदा घेतला ना की लगेच तुम्हाला येऊन सांगते. हा ए, पण काही म्हणा, मानस सॉलिड निघाला. म्हणजे इथे आम्हाला एकीला प्रपोज करता आलं नाही, जेव्हा केलं तेव्हा मुलगीने मारच मिळाला. पण हा मानस ही शपथ एका फटक्यात सूम मध्ये पटवली. आणि पटवली तर कोण, साक्षात वैदेही. माझा तो सेल्यूट आहे त्याला. अरे चेत्या गट्स लागतात मानस मध्ये आहेत ते. पण वर्षा, आम्हाला पार्टी पाहिजे. पार्टी? हा, माझ्याकडून. मी का देऊ तुला पार्टी? तुझ्या मैत्रिणीचं जुळलं म्हणून. मैत्रिणीच्या सुखात आपलं सुख असतं, दे पार्टी. हा बर, माझं जमलं की मी नक्की देईन पार्टी. तिथं जमलंय म्हणून खा देऊ. नक्की? हा नक्की, प्रॉमिस प्रॉमिस देणार. अरे मग जमूया. काय काय जमूया म्हणजे? त्याला असं म्हणायचंय की तुझ कुठेतरी दुसरीकडे जमवूया. तुझ दुसरीकडे जमवूया. हा येडाय करे तू. गुड गुड, येते मी. पण माहिती काढशील ना? हा इंटरव्ह्यू मी याची काढतो माहिती. समीर, काय झालं? मी तुला विचारते काय झालं. तुला वाईट वाटलं का? कसलं? हेच की मी आणि मानस म्हणजे तेच मी म्हणतोय, ते तुझा आणि मानसच किंवा तुझा आणि इतर कोणाचाही फॉर दॅट मॅटर माझ्याशी संबंध काय, मला का वाईट वाटलं? तुझे डोळे आणि तुझा चेहरा सांगतोय की तुला वाईट वाटलंय. इज इट? या गुड. तुला माझा चेहरा अजूनही वाचता येतोय. सो गॉड डॅम लकी. सरळ बोलणार आहेस का? सरळच बोलतोय, नेहमीच बोलत आलोय. तुला आत्ता ते वाकडं वाटत असेल ना, तर आय कांट हेल्प इट. हे बघ समीर, तुला काय वाटतं हे माझ्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. अँड आय मीन इट, आय एम सिरियस. अँड ॲज आय सेड, माझ्या हाताने मानसमध्ये जे काही झालं ते कधी झालं आणि कसं झालं हे आमचं आम्हालाच कळलं ना. पण आता ते झालंय अँड आय डोंट वॉन्ट दॅट टू चेंज. आणि ते कधीच बदलू शकत नाही. गुड फॉर यू, कॉंग्रॅट्स.
ओके लेट मी कम टू द पॉइंट. हे बघ समीर, मी तुला कायम माझं बेस्ट फ्रेंड मानलं. मला कायम समजून घेणारा, मला सपोर्ट करणारा, माझा एक क्यूट बेस्ट फ्रेंड. पण तुझ्या मनात माझ्या मनात काय माझ्या मनात काय वैदेही आय मीन तुला काय वाटलं की मी तुझ्यावरती प्रेम करतोय आणि आता तुझ्या आणि मानस बद्दल मला कळल्यानंतर मग माझा मजनू झाला असेल. मला असं नाही म्हणायचं. पण मनात तर तेच आहे ना वैदेही, प्लीज खरं बोल. हो ऐक, मला पर्सनली असं नाही वाटत. पण तू म्हणजे तुझी आता कॅन्टीन मध्ये जी रिएक्शन होती ना त्यामुळे असं वाटलं की हा समीर तुझ्यावर प्रेम करतोय हो ना, दॅट इज व्हॉट यू फेल्ट राईट. तसं जर का वाटलं असेल ना तर ऐक, यु आर राईट. आय लव्ह यू. Yes. I love you. Let me speak. वैदेही माझ्या घरी जे काही आहे ते आहे, यू नो इट. एकाच ठिकाणी मन रमायचं कॉलेजमध्ये कारण लव्ह यू. कॉलेजच्या पहिल्या दिवशी पाहिलं होतं तू माझी कॉलेजमधली पहिली फ्रेंड. ओळख झाली, मैत्री झाली, मैत्री वाढली, इथपर्यंत वाढली की मी तुला माझ्या सगळ्या सिक्रेट सांगत होतो, एव्हरीथिंग. तू जे काही सांगशील ते ऐकायचो करायचो कारण आय लव्ह यू. हे बघ समीर, इट्स तुला काय वाटतं प्रेम म्हणजे काय? हेच जे तुझ्यात आणि मानस मध्ये आहे ते. मग हे काय फ्रेंडशिप? जस्ट अनदर फ्रेंडशिप? अगं माझे भरपूर फ्रेंड्स आहेत, मला त्या सगळ्यांपेक्षा काहीतरी जास्त, काहीतरी काहीतरी स्पेशल वाटत तुझ्याबद्दल. तुला पाहावं असं वाटत, तुला भेटावं असं वाटत, तुझ्याशी बोलावं असं वाटत, तुझ्याशी मस्ती करावीशी वाटते. बेसिकली आय जस्ट वॉन्ट टू सी यू हॅपी. आता ह्याला कोणाला जर पॉझिटिव्हनेस म्हणायचं असेल ना तर म्हणू दे, आय केअर अबाउट यू गॉट अ बिट, दॅट्स इट. वैदेही तू तू माझी खूप खूप खास स्पेशल मैत्रीण आहेस आणि या मैत्रीवर या मैत्रिणीवर करतो मी प्रेम. इट्स द बिग डील. म्हणून तू कॅन्टीन मधून असं चिडून? ओ कम ऑन, मला जे काही तुझ्याबद्दल वाटतं ते तुला माझ्याबद्दल वाटत नाही ही जाणीव झाली. वाईट वाटलं, राग आला आणि हे सगळं तूच दाखवून दिलंस मला. कारण तसं जर नसतं तर तू मला या सगळ्याबद्दल आधीच सांगितलं असतंस ना यार. मी या सगळ्यात कुठेच नव्हतो आणि मला जर माहित असतं तर आता सिच्युएशन काहीतरी वेगळी असती. मी माझ्या सगळ्या क्रशेस बद्दल, अफेअर्स बद्दल तुला रेग्युलरली सांगायचो, नेहमी सांगायचो आणि तू वन अफेअर वॉज इनफ. एका अफेअर मध्ये मला माझी जागा दाखवून दिलीस की देअर यू गो सर. हरकत नाही, लक्षात आलंय आता, काळजी घे. आय एम सॉरी, आय एम रियली सॉरी. And I understand your point. And
युअर साईड इज करेक्ट, बरोबर आहे. मी तुला ह्या सगळ्याबद्दल आधी सांगायला हवं होत. तुला काय, वर्षाला काय, मी माझ्या बेस्ट फ्रेंड्सना आधी सांगायला हवं होत. पण मी मी स्वतःच माझ्या थॉट्स मध्ये इतकी अडकले होते ना की नाही राहिलो बाहेर. सॉरी, मी ना मी विसरले होते की माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत माझ्यासोबत, ज्यांच्याशी मी सगळ्या गोष्टी शेअर करू शकते. आणि मी शेअर केल्या असत्या ना गोष्टी, तर बेबी गोष्टी खूप शॉर्ट झाल्या असत्या. पण मी ते नाही केलं. आय एम सॉरी, आय एम रिअली अ फूल, आय एम रिअली सॉरी. पण तू तुझ्या बेस्ट फ्रेंडला माफ नाही का करणार? वैदेही, माझा प्रॉब्लेम हा आहे ना, तू मला इतकी आवडतेस, मी धड तुझ्यावर नीट रागूही नाही शकत.